विद्यार्थी मित्रांनो, काळकाम वेग या घटकावर आधारित कार्य या टॉपिकचे जे आपण गणितांची सीरीज सुरू केली आहे त्यामध्ये आज आपण भाग क्रमांक 3 चा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न दिले जातील। हे सर्व प्रश्न समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्याचबरोबर जर आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली जे लाल अक्षरामध्ये सबस्क्राइब नावाचं बटन दिलेलं आहे त्याला एकदा क्लिक करा। त्यानंतर त्याच्या बाजूला जी बेल येणार आहे त्याच्यामध्ये सर्वात वरची बेल क्लिक करा, त्यामुळे अशाच प्रकारचे नवोदय आणि स्कॉलरशिपशी संबंधित जे काही व्हिडिओ आहेत ते सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील। या ठिकाणी आपल्याला भाग क्रमांक 3 मध्ये पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहा। जर 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण अतिशय सोपी ट्रिक्स या ठिकाणी घेणार आहोत, व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे। अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये सुरुवातीला पुरुष, मुले आणि दिवस जे काय आहेत ते व्यवस्थितपणे मांडून घ्यायचे आहेत। जसे या ठिकाणी आपण मांडतो आहे पुरुष, त्यानंतर मुले आणि दिवस, ठीक आहे। बघा पहिल्यांदा काय माहिती दिलेली आहे, 4 पुरुष 6 मुले 12 दिवस, ते व्यवस्थितपणे मांडून घ्या। 4 पुरुष 6 मुले आणि 12 दिवस। पुढे काय सांगितलेलं आहे की तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील। 6 पुरुष आणि 3 मुले, ठीक आहे। पुरुष 6 आहेत आणि मुले 3 आहेत। या ठिकाणी आपल्याला किती दिवसात पूर्ण करतील म्हणलेलं आहे त्यामुळे आपण एक्स लिहू, ठीक आहे। ही स्टेप आपल्याला लक्षात आली असेल। त्यानंतरची स्टेप काय आहे ते लक्षात घ्या। या ठिकाणी नंतर काय करायचं बघा, आपण खाली एक स्टेप मांडून घेऊ। या ठिकाणी पहिल्या लाईनमध्ये जे अंक आलेले आहेत पुरुष, मुले आणि दिवसांचे, 4, 6 आणि 12 यांचा गुणाकार करायचा आहे, ठीक आहे। जसं 4 × 6 × 12 गुणाकार स्वरूपामध्ये ते अंक त्या ठिकाणी आपल्याला मांडायचे। त्याच्या खालची स्टेप फार महत्त्वाची आहे, लक्षात घ्या। या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार करत असताना त्या 2 क्रियांमध्ये वजाबाकीचं चिन्ह द्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातील फरक काढायचा, ठीक आहे। बघा जी संख्या मोठी आहे ती अगोदर घेऊ शकता तुम्ही, 6 × 6 = 36 किंवा आपण या ठिकाणी मांडणी करून घेऊत अगोदर, 6 × 6 = 4 × 3, ठीक आहे। हे जे एक्स आहेत ते आपण समोर घेऊ, ओके। पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तर अगोदर गुणाकार करून नंतर त्यांची वजाबाकी करणं फार महत्त्वाचं आहे। आपण या ठिकाणी गुणाकार करू शकतो, जसं 4 × 6 = 24 × 12, ठीक आहे। या ठिकाणी 12 लिहून ठेवा। त्यानंतर 6 × 6 = 36 आणि वजा 4 × 3 = 12। बघा पुढच्या स्टेपमध्ये काय करावं लागेल, 24 × 12 आणि छेदामध्ये 36 मधून 12 काढा, या ठिकाणी 24 राहतील, ओके। बघा 24 × 24 = 24 म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे, 12, ठीक आहे। आपल्याला किती दिवस म्हणलेला आहे तर उत्तर काय आलेलं आहे आपलं, 12 दिवस, ठीक आहे। व्यवस्थितपणे हा पूर्ण प्रश्न समजून घ्या की जी ट्रिक्स आहे ती फार महत्त्वाची आहे, ओके। सुरुवातीला पहिल्या लाईनमधील सर्व अंकांचा गुणाकार मांडा, त्यानंतर खालच्या स्टेपमध्ये या ठिकाणी गुणाकारामधील फरक काढायचा, ओके। आणि अशा पद्धतीने आपण उत्तर काढलेलं आहे, तर या प्रश्नाचं फायनल आन्सर 12 दिवस हे आहे। त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 घेणार आहोत। ए, बी व सी एका अनुक्रमे 24, 6 व 12 दिवसात पूर्ण करतात तर तिघेजण एकत्रितरित्या ते काम किती दिवसात पूर्ण करतील। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपण एका ट्रिक्सच्या साईडने सोडवणार आहोत, जे की एक सूत्र देखील आहे, ठीक आहे। बघा या ठिकाणी अशा प्रश्नामध्ये a × b × c आणि भागाकारामध्ये काय करायचं व्यवस्थित लक्ष द्या, a × b × b × c आणि त्यानंतर + a × c, ठीक आहे। या ठिकाणी यांच्या संख्या व्यवस्थितपणे या ठिकाणी मांडायच्या आहेत, 24 × 6 × 12, ठीक आहे। a किती दिवसात करेल, 24, b किती दिवसामध्ये पूर्ण करेल काम, 6, आणि c 24 12 दिवसामध्ये, ठीक आहे। बघा या ठिकाणी a × b आहे म्हणजे 24 × 6, त्यानंतर b × c आहे म्हणजे 6 × 12 आणि शेवटी a × c म्हणजे 24 × 12, ठीक आहे, 24 × 12। बघा त्यानंतर 24 × 6 × 12 छेदामध्ये यांचा गुणाकार करा, 24 × 144, 12 × 72, ठीक आहे। 24 आणि 12 गुणाकार करा, 12 × 48 = 8, 4, 12 × 24 = 28, ठीक आहे। लक्षात घ्या या ठिकाणी आपण यांची बेरीज करणार आहोत, 24 × 6 × 12 या ठिकाणी जशास तसे लिहा आणि छेदामध्ये यांची बेरीज करा, 504
ठीक है। त्यानंतर आपण 24 आणि 544ना 3 ने भाग देऊ, 3 8 24, 3 1 3 2 उरले, 3 सं 18 2 उरले, 3 8 24 ठीक है। त्यानंतर पुन्हा 8 आणि 168 या दोन्ही संख्यांना आपण 4 ने भाग देऊ, 4 2 8, 4 4 16, 4 2 8 ठीक है। त्यानंतर 2 ने भाग जाईल, लक्षात घ्या, 2 1 2, 2 2 4, 2 1 2, कोणत्या संख्या शिल्लक राहिल्या, 6 गुणिले 12 ठीक है, अंशामध्ये 6 गुणिले 12 आणि छेदामध्ये 21। दोन्ही संख्यांना 3 ने पुन्हा भाग जाईल, 3 2 6, 3 7 21 ठीक है। आता मूळ संख्या आलेली त्यामुळे भाग द्यायचा नाही, 12 2 24 आणि छेदामध्ये हे 7 लिहा ठीक है। लक्षात घ्या अपूर्णांकामध्ये उत्तर आलेला आहे 24 छेदामध्ये 7, हा अपूर्णांक आलेला आहे। 24 छेद 7 दिवसामध्ये ते तिघजण मिळून ते काम पूर्ण करते। जर आपल्याला अपूर्णांकात पर्याय असेल तर 24 छेद 7 दिवस हे उत्तर बरोबर आहे। जर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पर्याय आले असतील तर आपण याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करू शकता, जसं 7 3 21 ठीक आहे, 7 1 7, 7 3 21 जो भाग आलेला आहे तो पूर्ण लिहा या ठिकाणी, आणि बाकी किती उरलेली आहे पहा, 7 3 21 म्हणजेच 3 उरलेली आहे आणि या ठिकाणी 7 लिहा ठीक आहे। बघा 3 3 7 दिवस जर अपूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये म्हटलं तर 3 3 7 दिवस लागतील, आणि जर अपूर्णांकामध्ये विचारलं तर 24 छेदामध्ये 7 दिवस लागणार आहेत या तिघांना एकत्रितरित्या काम करण्यासाठी ठीक आहे। त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 घेणार आहोत। अ एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास बला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील। सेम अशाच प्रकारचा याच टाईपचा क्वेश्चन झालेला आहे, जर आपल्याला येत असेल तर व्हिडिओ थोडासा स्टॉप करा, त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर पाठवा, त्यानंतर पुढचा व्हिडिओ पहा। तर या ठिकाणी प्रश्नामध्ये सोडवण्यासाठी खूप सोपी स्टेप या ठिकाणी आहे ठीक आहे। अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये सुरुवातीला दोन संख्यांचा गुणाकार करा, 20 गुणिले 30 आणि छेदामध्ये त्यांची बेरीज करा ठीक आहे। बस एवढ्या एका स्टेपमध्ये या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल। बघा 20 गुणिले 30 जशास तशी लिहा, 20 आणि 30 50 होतील ठीक आहे। 1 1 0 कट करा, 5 1 5 आणि 5 7 30, 6 2 12 ठीक आहे। या ठिकाणी दिवस विचारलेत, 12 दिवस हे या प्रश्नाचं फायनल आन्सर असणार आहे ठीक आहे। किती दिवस, 12 दिवस। तर ते दोघे मिळून ते जे काम आहे ते किती दिवसात पूर्ण करतील, 12 दिवसात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला होमवर्कसाठी एक क्वेश्चन दिला जाणार आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये अवश्य पाठवायचं आहे। तर या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे पहा, 4 पुरुष व 6 स्त्रिया एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, तसेच 3 पुरुष व 7 स्त्रिया तेच काम 10 दिवसात पूर्ण करतात, तर फक्त 20 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील। विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये अवश्य पाठवायचं आहे। त्याचबरोबर नवोदय आणि स्कॉलरशिपशी संबंधित सर्व अभ्यासक्रम पाहण्यासाठी आपण व्हिडिओच्या खाली लक्षामध्ये जे सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे त्याला प्रेस करा, त्याचबरोबर त्याच्या बाजूला जे बेल येणार आहे त्याच्यामध्ये सर्वात वरची बेल प्रेस करा, त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा।